अजिंठ्याची लेणी म्हणजे अलौकिक सौंदर्याने भरलेली एक स्वप्नशाळाच. विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे स्तवन पूजन करण्यासाठी ही लेणी कोरण्यात आली आहे. गौतम बुद्धांची महानता सर्व संदर्भासहित चित्रित करण्याचा प्रयत्न असंख्य कलाकारांनी इथे केलेला आहे. पाषाणातून साकारलेल्या या असंख्य कलाकृती म्हणजे शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा उत्तम नमुनाच आहे. शिल्पकलेचा नितांत सुंदर अनुभव देणाऱ्या या लेण्यामधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना पाहावयाला मिळतात. चला तर मग भेट देऊया ह्या जगप्रसिद्ध अशा अजिंठ्या लेण्यांना. नमस्कार मंडळी, ट्रेक अँड टूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत अजिंठा ह्या जगप्रसिद्ध लेणी समूहाला. अजिंठा लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर शहरापासून 101 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या फरदापूर गावाजवळील वाघूर नदीच्या खोऱ्यात आहे. लेणी समूह हा डोंगरात आणि घनदाट जंगलात असल्याने तिथे पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने लेणी समूहापासून अलीकडे अंदाजे 4 किलोमीटर अंतरावरती आपल्याला गाडी पार्क करावी लागते. लेणी ह्या सकाळी 9 वाजल्यापासून पाहण्यासाठी खुल्या होतात व लेण्यापर्यंत जाण्यासाठी पहिली बस सकाळी 8:45 आहे, तर तिकडून परतीची शेवटची बस ही 6 वाजताची आहे. एका बाजूचे प्रवास भाडे हे 3 रुपये AC बससाठी तर 25 रुपये साध्या बससाठी आहे. बसची संख्या कमी असल्याने आपण बसच्या वेळेत पोहोचला नाही तर आपणास खूप वेळ वाट पाहावी लागू शकते. पाऊण 1 तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला बस मिळाली. बसचे तिकीट हे बसमध्ये चढतानाच दिले जाते. बस पूर्ण AC असल्याने गर्मीचा त्रास होत नाही. बस रूट हा वाघूर नदीच्या कडेने गर्द झाडीतून आहे. अंदाजे 10 मिनिटांच्या प्रवासानंतर आपण लेणी समूहाजवळ येऊन पोचतो. बाहेर लेणी समूहाची माहिती देणारा मोठा फलक लावलेला आहे. लेणी पाहण्यासाठीचे तिकीट तुम्ही ऑनलाईनही काढू शकता. त्यासाठी QR कोड आणि माहिती असलेला फलक बाहेरच लावलेला दिसतो. बिल्डिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमचे सिक्युरिटी चेकिंग होते आणि आपणास आत सोडले जाते. इथे अजून काही माहितीचे फलक लावलेले दिसतात. तसेच अजिंठा लेणी समूहाची एक प्रतिकृतीही इथं बनवलेली दिसते. आपण ऑनलाईन तिकीट काढले असल्यास आपल्याला डायरेक्ट प्रवेश मिळतो, परंतु तिकीट ऑनलाईन काढले नसल्यास आपल्याला तिकीट खिडकीजवळ येऊन लाईनमध्ये थांबून तिकीट घ्यावं लागतं. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी व मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. पुरातत्व शास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी 2 वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. 9, 10, 12, 13 व 15 ही लेणी हनियान कालखंडातील आहेत. हा कालखंड साधारणतः इसवी सन 1 पूर्वीच्या 2 शतकाच्या सुमारास सुरू होतो. ही सोडून 1 ते 29 क्रमांकांची लेणी साधारणतः 800-900 वर्षानंतर झाली, म्हणजेच इसवी सन 6व्या व 7व्या शतकात. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील 12 पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली. त्यातील महाराष्ट्रातून अजिंठा वेरूळ ह्या लेण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसास्थान म्हणून युनेस्कोने इसवी सन 1983 साली घोषित केली आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसास्थळांचा मान मिळाला. अजिंठा निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा 2 प्रकारे या लेण्यांची निर्मिती केली आहे. या लेण्यामधील भिंती आणि छतावर चितारलेल्या चित्रामधून भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते. अजिंठ्याचे शिल्पचित्र 1819 प्रथम ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नजरेस आले. 1824 साली अजिंठ्याच्या चित्रकलेसंबंधी युरोपात खूप चर्चा झाली आणि त्याच्या प्रतिकृती करायच्या योजना आखण्यात आल्या. सन 1847 साली चित्रकार मेजर रॉबर्ट गिल ह्याची अजिंठ्याच्या प्रतिकृती निर्माण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. रॉबर्ट गिल हा लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा आर्टिस्ट होता. हा कलाकार माणूस ईस्ट इंडिया कंपनीतील मिलिटरीत मेजरसुद्धा होता. अजिंठ्याच्या डोंगरावर लेणापूर गावची पारू ही आदिवासी मुलगी गिलच्या सहवासात आली.
10 वर्ष हे दोघे जण एकत्र राहिले, परंतु 23 मे 1856 पारूचा अकस्मात मृत्यू झाला. अजिंठा गावाच्या दिल्ली गेटजवळ तिची स्मृती गिलने बांधली, तर 10 एप्रिल 1879 गिलचा मृत्यू झाला. तापी नदीच्या किनाऱ्यावर भुसावळ येथे त्याची संगमरवरी समाधी आहे. ह्या सत्यकथेवर निसर्गकवी नादो महानोर यांनी एक कविता संग्रह लिहिला आहे, आणि ह्याच कविता संग्रहावरती एक मराठी सिनेमाही येऊन गेला. अजंटा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. विहार साधारणपणे चौरस आकाराचे आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते, तर चैत्यगृहे सुद्धा पारंपरिक पूजेअर्चेसाठीच वापरण्यात येत. कालांतराने विहारात मूर्तीची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपावं अंगण करण्यात आले आहे. तिथे दगडात कलाकुसर करून चित्रे काढण्यात आली आहेत. मित्रांनो, ही अजंठाची सफर आपणास कशी वाटली ते नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.